घोषणा रॅली आणि टायरचे धूर सुदानच्या सध्याची हीच परिस्थिती आहे आंदोलकांनी राजधानी खारतून आणि इतर ठिकाणी रस्ते अडवले आहेत सोमवारी म्हणजे चोवीस ऑक्टोबरला या ठिकाणी लष्करानं उठाव केला आणि सरकार उलथवून टाकलं त्याचबरोबर त्यांनी राजकीय नेत्यांना अटक करून देशात आणीबाणी घोषित केली पण या सगळ्याला सामान्य नागरिकांनी कडाडून विरोध केला सुदानची सध्याची परिस्थिती खूपच खराब आहे पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत लष्करी राजवट मान्य करणार नाही आता बस झालं तीस वर्ष अल बशीरने अत्याचार केला आहे आम्हाला आणखी लष्करी उठाव नकोय आम्हाला लोकशाही सरकार पाहिजे आंदोलकांवर सैन्याकडून अतिबळाचा वापर होतोय यात काही मृत्यू झालेत तर अनेक जण जखमी झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे सैन्याच्या उठावावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा टीका होतीये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुदानच्या परिस्थितीवर चर्चा केली गे गेली बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या लोकांना लवकर सोडण्यात यावं तसंच सगळ्या जबाबदार लोकांनी चर्चा करावी कायदा आणि सुव्यवस्था परत स्थापित करावी देशांतर्गत शांतता आणि राजकीय घडामोडी धोक्यात टाकू नये राजधानी खारतूम मध्ये सैन्य घराघरात जाऊन स्थानिक आंदोलकांना अटक करत आहेत दरम्यान राजकीय अस्थिरतेच कारण देत सत्ता आपल्याकडे घेतल्याचं जनरल अब्देल फताह अल बुरहान यांनी सांगितलंय राजधानी मधलं विमानतळ बंद केलंय तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं थांबवली गेली आहेत इंटरनेट आणि बऱ्याचशा फोन सर्व्हिसेस सुद्धा बंद केल्या गेल्या आहेत मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय तर डॉक्टरांनी अतिदक्षता विभागाचे रुग्ण सोडले तर सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करायला नकार दिल्याचं सा सुद्धा सांगितलं जातंय